200 रुपयांची नवीन नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकारनं 100 रुपयांचं नाणं चलनात आणण्याचा त्यांचा मानस आहे. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुक पक्षाचे संस्थापक भारतरत्न एम जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी निमित्त सरकारनं 100 रुपये आणि 5 रुपयाचं नवीन नाणं चलनात आणण्याचं ठरवलंय. आर्थिक व्यवहार सुलभ करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. 100 रुपयाच्या नाण्याचं वजन 35 ग्रॅम तर 5 रुपयाच्या नाण्याचं वजन 5 ग्रॅम असेल. नाण्यात 50% चांदी, 40% तांब, 5% निकेल आणि 5% जस्त या धातूंचा वापर करण्यात येईल. सध्या बाजारात 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी आहेत. त्यात आता 100 रुपयाच्या नाण्याची भर पडेल. एम जी रामचंद्रन यांनी 1972 साली द्रविड मुनेत्र कळगम अर्थात द्रमुक या पक्षातून बाहेर पडून अण्णा द्रमुक पक्षाची स्थापना केली होती. 1977, 1980, 1984 साली MGR यांनी तमिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. 1989 साली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.